एखाद्या गोष्टीचा लॉग किंवा अँटी लॉग कसा फाइंड आउट करायचा युजिंग द लॉग टेबल, राईट? हे आपण पाहतो. तर लॉग टेबलचा वापर करून आता आपण कॅल्क्युलेशन कसे करायचे हे पाहायचं. आपल्याला मेन जो आहे त्याचा यूज लॉगचा. आता काय केलं जातं, बोर्डाचं जे महाराष्ट्र बोर्डाच्या ज्या एक्झाम होतात 12वीच्या फिजिक्सच्या, त्यामध्ये कॅल्क्युलेशन हे लॉग टेबल वापरून करावे लागतात. आणि हा लॉग टेबल तुम्हाला बोर्डाकडून प्रोव्हाइड केला जातो परीक्षेमध्ये. हे घेऊन जायला जमत नाही किंवा हे पाठ पण करायचा नसतो टेबल. हे का घेऊन जायला जमत नाही, कारण याच्यावर इकडे तिकडे फॉर्म्युले असतात, बरोबर आहे का नाही? सर्व विदाउट फॉर्म्युला वाला एक टेबल म्हणजे 4-5 पेजेस देण्यात येतात तुम्हाला या टेबलचे, आणि हे पाठ तर होणं शक्य नाही. म्हणून बोर्ड प्रोव्हाइड करत असत. बोर्डामध्ये कॅल्क्युलेशन साठी खास करून आपण लॉग वापरतो. नीट किंवा जेए साठी लॉगच्या प्रॉपर्टी ज्या पहिल्या लेक्चर मध्ये पाहिल्यात आपण, त्या थोडाफार युज कराव्या लागतात. नीट मध्ये एवढा वेळ नसतो कॅल्क्युलेशन करत बसायला. तिथे कॅल्क्युलेशन अप्रॉक्सिमेट करायचे असतात. आपल्याकडे 4 ऑप्शन असतात, त्यामुळे आपण अप्रॉक्सिमेट आन्सर कॅल्क्युलेट करतो. पण बोर्डामध्ये अक्युरेट आन्सर पाहिजे, अप टू 3 डेसिमल प्लेस, अप टू 4 डेसिमल प्लेस, त्याच्यामुळे हे युज करतो. नीट जेई सारख्या एक्झाम मध्ये हे युज करायची गरज नाही. तर ते युज करून आपण कॅल्क्युलेशन कसे सॉल्व्ह करतोय, लॉग आणि अँटी लॉगचा वापर करून जे कॅल्क्युलेशन आहे ते कसे फाइंड करायचे. तर आपल्याला काय विचारलंय बघा, की एक एक्झाम्पल घ्या, फाइंड द रेडियस ऑफ, फाइंड द क्वेश्चन घ्या बघा, क्वेश्चन कशा प्रकारे असू शकतात. फाइंड द रेडियस ऑफ स्फिअर, सॉरी फाइंड द रेडियस ऑफ द स्फिअर, असंच करायचं. फाइंड द रेडियस ऑफ द स्फिअर, फाइंड द रेडियस ऑफ द स्फिअर इफ इट्स वॉल्यूम इज 500 सेंटीमीटर क्यूब. इफ इट्स वॉल्यूम इज 500 सेंटीमीटर क्यूब, बघा आता कॅल्क्युलेशन कसे करायचे युजिंग द लॉग टेबल व्यवस्थित. जर तुम्ही जनरल फॉर्म्युला वापरणार, व्हॉल्यूम दिले आणि रेडियस काढायचे, मी एकदम सिंपल फॉर्म्युला घेतला जो की 10वीला झाला असेल, पण ढकल पास बॅच आहे आपली कोरोना बॅच, त्यामुळे लास्टचा जो चॅप्टर आहे मेजरमेंट आहे का नाही, मेन्शुरेशन सॉरी, राईट, तो पार्ट झालाय का नाही माहिती नाही. त्यामध्ये व्हॉल्यूम ऑफ स्पिअरचा एक फॉर्म्युला आहे, माहिती आहे का बघा तुम्हाला, व्हॉल्यूम ऑफ स्पिअरचा एक फॉर्म्युला आहे. तो जो फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ स्पिअर, तो आहे 4/3πr³. बघा, व्हॉल्यूम ऑफ स्पिअर इज इक्वल टू
4/3 πr³ एवढा एकच प्रॉब्लेम झाला तरी चालते आजच्या लेक्चर मध्ये, पण व्यवस्थित समजून घ्या लॉग. आता काय वाटेल तुम्हाला की मी फिजिक्सचा कोणता चॅप्टर घ्यायलोय, लॉग तर घ्यायलोय राईट, पण ऍक्च्युअली फिजिक्सचे हे प्रॉब्लेम आहेत. आता समजा असं की आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे व्हॉल्यूमचा 4/3 πr³, आपल्याला रेडियस काढायचे, व्हॉल्यूम दिलेला आहे 500 सेंटीमीटर क्यूब मध्ये आहे, रेडियस सुद्धा आपली सेंटीमीटर मधलेच निघल, 4/3 × π × r³, r³ इज इक्वल टू लिहू शकतो मी 500 × 3/4. बघा हे 3 इकडे मल्टिप्लाय झालं 4, आणि इथे जे आहे ते पाय ने डिवाइड. आता पाय इज इक्वल टू 3.142 जर व्हॅल्यू घ्यायची झाली आपल्याला, बघा पाय इज इक्वल टू 3.142 जर व्हॅल्यू घेतली, कारण आपल्याला अक्युरेट आन्सर, जास्तीत जास्त अक्युरेट आन्सर काढायचे, बरोबर आहे का नाही. पायची व्हॅल्यू 22/7 आपण अप्रॉक्सिमेट साठी घेतो. सो आपल्याला r³ इज इक्वल टू माहिती आहे 500 × 3/4 × 3.142. आता याचा गुणाकार करून याचं क्यूब रूट काढणं सोपं आहे का सांगा मला. मॅन्युअली तुम्ही कॅल्क्युलेशन करायला किती वेळ जाईल आपला याचा. एक तर बघा हे गुणाकार करायचंय, त्याला 3.142 ने भागाकार करायचे, आणि आलेल्या उत्तराचा इकडे क्यूब आहे तर क्यूब रूट घ्यायचे. हे पॉसिबल आहे का? हे कॅल्क्युलेशन तुम्ही नक्कीच करू शकता, हे करू शकता. वरच बघा 500 × 3 काय होईल, आपण ते करून पण घेऊया वाटलं तर. r³ इज इक्वल टू 500 × 3 1500, आणि भागिले 4, 4 ने भागाकार सुद्धा करू शकतो आपण. 4 ने जर डिवाइड केले तर बघा 4 × 3 = 12 × 3 = 7 = 28 उरले 2 × 4 = 20 375 राईट अपॉन 3.142 आणि r³ इज इक्वल टू, देअरफोर r इज इक्वल टू याचा क्यूब रूट. याचा 1/3 इकडे क्यूब होत तर इकडे क्यूब रूट. इथपर्यंत समजलंय का बघा बरं तुम्हाला, इथपर्यंत समजलं असेल तर येस पाठवा मला. मी अजून लॉगचा उपयोग केलेला नाहीये, इथपर्यंत जर समजलं असेल, फक्त कॅल्क्युलेशन केली तर. आता याच्या पुढे कॅल्क्युलेशन करणं आवडेल, याला 3.142 ने भागाकार करणे, परत त्याचा क्यूब रूट काढणे. इथपर्यंत लिहून घ्या, आता आपण लॉगचा वापर करून सॉल्व करूया. इथपर्यंत लिहून घ्या, आता आपण लॉगचा वापर करून सॉल्व करूया. लॉग टेबल जवळ असणं गरजेचं आहे आपल्या. चला इथपर्यंत झालं लिहिणं. तर आता याची व्हॅल्यू आर फाइंड करायचं आपल्याला, आर ची फाइंड करायची आहे, बरोबर आहे का नाही. आर ची म्हणजे आरची ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, आरची ची व्हॅल्यू नाही, आर ची व्हॅल्यू, बरोबर आहे का नाही. सो आर इज इक्वल टू 375 / 3.142 चा क्यूब रूट, क्यूब रूट ला 1/3 लिहितात, बरोबर आहे. सो आता फाइंड आउट करत असताना आता बघा मी काय करतो, दोन्ही साईडला लॉग घेतो, दोन्ही साईडला लॉग, लॉग घ्यायचं आणि नंतर अँटी लॉग काढायचं. लॉग ऑफ आर इज इक्वल टू, बघा काय होतं आता आपल्याला, आता आर ची व्हॅल्यू फाइंड करायची,
लॉग ऑफ आर इज इक्वल टू लॉग, इकडे पण लॉग घेतला मी, कशाचा लॉग घेतला, आता इकडे बेस 10 आहे हा, काही लिहत नाही म्हणजे आपण पाहिले कॉमन लॉग जसं की बेस 10 असतो 3.142 आणि याचा पॉवर 1/3 आहे. आता प्रॉपर्टी आधी यूज करा, हा एक नंबर आहे समजा, हा एक नंबर आहे, त्या नंबरचा पॉवर 1/3 आहे. तर रूल नंबर 3 पाहिलाय का बघा बरं, लॉग ए टू द पॉवर एम, मी एक्झॅक्ट रूल पण सांगतोय तुम्हाला, लॉग ए टू द पॉवर एम, हा एम पुढे येत असतो, म्हणजे हे 1/3 जे पॉवर मध्ये आहे ते 1/3 इंटू लॉग ऑफ हे 375/3.142. आता तुम्हाला हे पण माहिती असेल की 1/3 ला 1/3 लॉग ए बाय बी ची प्रॉपर्टी सांगा बरं, लॉग ए बाय बी ची प्रॉपर्टी सांगा, लॉग ए बाय बी ची रूल नंबर 2 लिहून दिलेला आहे. लॉग चे लेक्चर सुरुवातीपासून, त्यासाठी आपलं एकही लेक्चर मिस नाही झालं पाहिजे. लॉग 375 बाय दिस नंबर, राईट. तर लॉग ए बाय बी ला मी हे 1/3 असं लिहितो आणि लॉग ऑफ 375 मायनस लॉग ऑफ 3.142, लॉग ए मायनस लॉग बी, राईट. व्हेरी गुड. नाउ पहा, लक्ष द्या की याच्यामध्ये लॉग ए मायनस लॉग बी जर असेल, आता याची व्हॅल्यू फाईंड करा. लॉग 375 हे 1/3 ला 1/3 राहू द्या. लॉग 375 ची व्हॅल्यू, कॅरेक्टरिस्टिक्स आणि मॅन्टिसा असे दोन पार्ट असतात आपण पाहिलंय. 375 चा लॉग घेताना इथे डेसिमल पॉइंट नाहीये, जर एक नंतर जर डेसिमल दिलं तर दोन नंतर शिफ्ट करावं लागेल, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक दोन येईल. आणि लॉग बघताना 37 चं 5 मध्ये बघा, 37 चं 5 मध्ये लॉग 375 कसा काढायचा ते माहिती असलं पाहिजे तुम्हाला. आता कॅरेक्टरिस्टिक दोन आहे, याच्यासाठी दोन लिहिलंय, पॉइंट पुढे लॉग मध्ये 37 चं 5 मध्ये बघायचंय. 37 चं जेव्हा 5 मध्ये बघतो, कारण मीन डिफरन्स तर नाहीये इथं, 5740 आला, 5740 मायनस, एक नंतर डेसिमल आहे म्हणजे आपल्याला डेसिमल पॉइंट शिफ्ट करायची गरज नाही. बघा म्हणजे कॅरेक्टरिस्टिक 0 येणार, आपण शिफ्टच केलं नाही, 0 पॉइंट. अगर लॉग 90 चा बघताना 31 चं 4 आणि 2 मध्ये बघायचंय, 31 चं 4 आणि 2 मध्ये, 31 चं 4, 31 चं लॉग मध्ये, लॉग टेबल मध्ये 31 चं 4 मध्ये बघा काय आहे, 31 चं 4 मध्ये आहे 4969 आणि 2 मध्ये मेन डिफरन्स आहे 3 चा, तर हे होईल 4972. की वजाबाकी करा 1/3 ला 1/3, इकडे आहे लॉग आर ची व्हॅल्यू येत आहे आपल्याला सध्या, लॉग आर इज इक्वल टू 1/3, ते वजाबाकी करा. आता 10 मधून 2 गेले, 8 राहिले इथे, 3, 13 मधून 7 गेले, 6 राहिले इथे, 6, 16 मधून 9 गेले, 7 राहिले इथे, 4, 4 मधून 4 गेलं, 0 राहिलं, 2 पॉइंट, याला 3 ने डिवाइड करायचंय. 3 ने डिवाइड केल्यावर याला बघा काय येतं, हे लॉग आर इज इक्वल टू 1/3 आहे. तर 1/3 ने डिवाइड जर केला तर हे 0.6 × 18 उरले 2 3 27 3 6 उरले 2 3 18, राईट. लॉग आर इज इक्वल टू 0.69226. ह्या पुढचा डिजिट काढून टाकण्यासाठी मी याला 4 अंकीच नंबर घ्यायचा असतो, त्याला असं करणार आहे 0.6927. आता लॉग आर इज इक्वल टू आलेला आहे, आपल्याला आर ची व्हॅल्यू पाहिजे, म्हणून मी आता दोन्ही साईडला अँटी लॉग घेणार,
एंटी लॉग आता लॉग घेतला आता एंटी लॉग एंटी लॉग ऑफ दोन्ही साईडला याचा एंटी लॉग लॉग ऑफ आर इज इक्वल टू इकडे पण एंटी लॉग ऑफ 0.692327 आता बघा अँटी लॉग लॉग हे कॅन्सल होईल इकडे आर इज इक्वल टू व्हॅल्यू येईल आर इज इक्वल टू अँटी लॉग काढायचं आपल्याला 0.6923 चा अँटी लॉग काढत असताना हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे माहिती आपल्याला इंटू 10⁻⁰ म्हणजे वनच ते काही लिहायची गरज नाही आणि अँटी लॉग काढत असताना 69 चा 27 मध्ये बघायचं 69 चा 27 मध्ये अँटी लॉग 69 चा 27 मध्ये अँटी लॉग 69 0.69 69 चा 2 आणि 7 मध्ये मीन डिफरन्स ऍड करायला सांगितलाय मी आता तुम्हाला मीन डिफरन्स ऍड करायचं सबट्रॅक्ट नाही 27 मध्ये बघा 4920 0.4920 मध्ये मीन डिफरन्स जर 7 चा मीन डिफरन्स किती आहे 8 आहे सो 4928 हे फायनल आन्सर आलं तुमचं म्हणजे आर इज इक्वल टू बघा सॉरी एका ह्याच्या नंतर पॉइंट देतात एका ह्याच्या नंतर सो आर इज इक्वल टू 4.98 सेंटीमीटर 3 डेसिमल पर्यंत आपली करेक्ट व्हॅल्यू आली अशी एक्झॅक्ट व्हॅल्यू तुमची यायला पाहिजे हे कॅल्क्युलेशन आपल्याला मनाने जमलं नसतं विदाउट लॉग टेबल अप्रॉक्सिमेट आला असतो लिहून घ्या एकदा लिहून घेत असताना प्रॉब्लेम स्टेप बाय स्टेप तुम्ही करताय असं कन्सिडर करा तुम्हाला लॉग आणि अँटी लॉगचा उपयोग का करायचा आपल्याला बऱ्याच ठिकाणी क्यूब रूट स्क्वेअर रूट असे अवघड कॅल्क्युलेशन करायचे असतात लॉग आणि अँटी लॉग आता बघा
तुम्ही यामध्ये बरच ऍड करू शकता. कॅल्क्युलेशन वगैरे तुम्ही अशा प्रकारचे एक्झाम्पल जे आहेत, अजून एक एक्झाम्पल वगैरे तर घेऊया आपण. यामध्ये आता समजा आपल्याला एक व्हॅल्यू काढायची आहे, थोडासा वेगळा प्रॉब्लेम येतो मी यामध्ये. 402.5 upon 1455 याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. आता ऑब्विस आहे, आपल्याला कळलंय की आता एकदा याचा लॉग घ्यायचा. लॉग घेतले की लॉग ए बाय बी चा फॉर्म्युला होईल लॉग ए मायनस लॉग बी, आणि त्याचा अँटी लॉग काढायचा. बरोबर आहे, आपली पूर्ण जी मेथड ही आधी लॉग घेणे, सॉल्व्ह करणे, लॉग फाइंड करणे त्याचा, आणि त्याच्यानंतर त्याचा अँटी लॉग फाइंड करणे. याचा जर समजा मी लॉग घेतला, वाय ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आधी आपल्याला इकडे लॉग घ्यावं लागेल. लॉग ऑफ 402.5 upon 1455. आता थोडस या प्रॉब्लेम मध्ये व्यवस्थित लक्ष घ्या, ते गोष्ट सांगणार आहे वेगळी मी याच्यामध्ये. 402.5 upon 1455, तर याचा लॉग ए बाय बी नुसार लॉग ए मायनस लॉग बी लिहिता येईल मला. लॉग ए मायनस लॉग बी, बघा लॉग ए बाय बी ला लिहिलं मी लॉग ए मायनस लॉग बी, राईट. तर आता याची व्हॅल्यू फाइंड करा, याची व्हॅल्यू फाइंड करा युजिंग द लॉग टेबल. आपल्याला माहितीये इथे डेसिमल पॉइंट इथे आहे, आपल्याला एका डिजिट नंतर पाहिजे असतो, म्हणजे एक आणि दोन ने इकडे शिफ्ट करायचा. लेफ्टला शिफ्ट करायचा असेल की कॅरेक्टरिस्टिक्स पॉझिटिव्ह येईल, किती पॉझिटिव्ह येणार 1 2, तर 2 पॉइंट. मॅन्टिसा कसं बघणार, 40 चा मॅन्टिसा 2 आणि 5 मध्ये बघायचंय. ते तुम्हाला प्रॅक्टिस केल्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स आणि मॅट्रिसा एकत्रच काढणं प्रॅक्टिसने पॉसिबल होईल. 40 चं 2 आणि 5 मध्ये बघा 6042 आणि 5 मध्ये मेन डिफरन्स जो की ऍड करायचा आहे तो 5 आहे, तो 6047 होईल. मेन डिफरन्स ऍड करून लिहिले मी डायरेक्ट त्याच्यामध्ये, मेन डिफरन्स ऍड करून लिहिले मी त्याच्यामध्ये. मायनस या लॉगची व्हॅल्यू, आता इथे तर डेसिमल पॉइंट नाहीच आहे, आपल्याला एक डिजिट नंतर द्यायचा, म्हणजे 1 2 3 डिजिट ला शिफ्ट करायचा आहे, म्हणजे 10 रेस टू 3 आलं की कॅरेक्टर स्ट्रिक 3 येत असतो, 3 पॉइंट. मॅन्टिसा बघताना 14 चं 5 मध्ये बघा 1614 आणि 5 चा मेन डिफरन्स जो आहे तो 15 आहे. हे जर ऍड केलं तर 1629 भेटेल मला.
याचा लॉग ची व्हॅल्यू ही आली, याच्या लॉग ची व्हॅल्यू ही आली. लॉग कॅल्क्युलेट करत असताना डायरेक्ट काढता येत नसेल तर स्टेप बाय स्टेप काढा, त्याचा कॅरेक्टरिस्टिक्स काय येईल, त्याचा मॅन्टिसा काय येईल. बरोबर आहे, मागचे दोन तीन लेक्चर पाहिले आपण ते. आता ही वजाबाकी करत असताना इकडे लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. इकडे आपण सहसा वजाबाकी काय करतो, मोठ्यातून छोटा नंबर करतो आणि मायनस साइन देतो. पण आता इथे वजाबाकी करत असताना बघा, हे वजाबाकी सरळ करायची. सेवन मधून नाईन जात नाहीत म्हणून सेव्हन्टीन मधून नाईन गेले, इथं एट उरणार. इथून इकडे घेतला होता फोरच्या जागी थ्री झालं, थ्री मायनस टू वन येईल. इथे झिरो मधून सिक्स जात नाही, टेन मधून सिक्स गेले फोर. इथून सिक्सच्या जागी फाईव्ह झालं, फाईव्ह मधून वन गेलं फोर, पॉइंटला पॉइंट. टू मधून थ्री गेले, टू मधून थ्री गेले, टू मधून थ्री गेले, किती राहतात सांगा, टू मधून थ्री गेले, टू मधून थ्री गेलेला आहे. मायनस वन राहतात, बरोबर आहे, राईट. तर आता इकडे लक्ष द्या व्यवस्थित, हा नंबर पॉझिटिव्ह आहे, हा नंबर पॉझिटिव्ह आहे. मग मी इकडे मायनस वन लिहिल्यानंतर हा पूर्ण नंबर निगेटिव्ह होईल, याचा अर्थ पूर्ण नंबर निगेटिव्ह. पण असा आन्सर नाहीये, फक्त हे इथलं वन जे आहे ते मायनस यालंय, म्हणून मी याला बार वन लिहिणार. म्हणून मी त्याला काय लिहिलं, बार वन. म्हणजे हा वन तेवढा निगेटिव्ह आहे, हे व्हॅल्यू याची वजाबाकी पॉझिटिव्ह आलेली आहे. मग याच्यानंतर आता याचा अँटीलॉग काढत असताना माहिती तुम्हाला, कॅरेक्टरिस्टिक्स बार वन आहे म्हणजे टेन रेस टू मायनस वन लिहायचंय. अँटीलॉग काढताना 44 च 18 मध्ये बघायचंय, अँटीलॉग रिदम मध्ये 44 च 18 मध्ये, 44 च 18 मध्ये, अँटीलॉग मध्ये 44 च 18 मध्ये. 44 च 1 मध्ये आहे 2761 आणि 8 मध्ये मेन डिफरन्स आहे 5 चा. सो 2768 61 मध्ये 5 ऍड केल्यानंतर 2766 8 नंतर पॉइंट देत असतो ऍक्च्युली आपण. आणि इथं टेन रेस टू मायनस वन आहे म्हणजे ऍक्च्युअली व्हॅल्यू याची 0.2766 आली, 0.2766. तुम्ही कॅल्क्युलेटर मी काढून बघा, याची जी व्हॅल्यू येणार आहे ती जी व्हॅल्यू आहे ती याच्या जवळच आसपास येईल. याच्या कॅल्क्युलेशन मध्ये जर केला आपण कॅल्क्युलेटर मध्ये, असं तर आपल्याला 14-55 चा पारा मोजावा लागला असतो, बरोबर आहे की नाही. हे कॅल्क्युलेशन अवघड गेले असते आणि एवढ्या डेसिमल पर्यंत आपण ऍक्युरेट काढता आलं नसतं. पण जर कॅल्क्युलेटर न जर तुम्ही व्हॅल्यू करून बघितला, 402.5 डिवाइडेड बाय 1455, तर बघा 20 अशी व्हॅल्यू आलेली आहे. इथं खाली नंबर दिसतोय 0.2766, त्याच्या पुढे काहीतरी डिजिट आहे, पण आपलं इथं 4 डिजिट पर्यंत आन्सर आलेलं आहे, राईट. 0.2766 दिसतंय बघा, राईट. तर अशा पद्धतीने लॉगचा युज करून कॅल्क्युलेशन करायचे असतात, प्लस मायनस गुणाकार भागाकार जे काही असेल. याचा लॉग यूज करून आपण एक व्हॅल्यू फाइंड करूया का, 48 पॉइंट काहीतरी समजा तुमचं कॅल्क्युलेशन करत करत हे लिहून घेत चला. आणि कॅल्क्युलेशन करत करत असं काहीतरी व्हॅल्यू काढायचं तुम्हाला, 48.02 याचा क्यूब आणि स्क्वेअर रूट म्हणजे याचा पॉवर 3/2 होतो, 3/2.
फिजिक्स मध्ये असे फॉर्म्युले असतात, एखादी क्वांटिटी क्यूब ला प्रोपोर्शनल आहे, क्यूब रूट ला प्रोपोर्शनल आहे, स्क्वेअर रूट ला प्रोपोर्शनल आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवले की अशा प्रकारचे व्हॅल्यू फाइंड करावा लागतील आपल्याला। मग आपल्याला हे फाइंड करायचंय का नाही, समजा याची व्हॅल्यू जर एक्स येत असेल तर पहिली स्टेप काय आहे, याचा लॉग घ्यायची। लॉग एक्स इज इक्वल टू याचा लॉग घेणार मी इकडे पण 48.02 रेज टू 3/2। आता आपल्याला माहित आहे एखादा नंबर आहे आणि त्याचा पॉवर आहे, तर लॉग मध्ये हा पॉवर पुढे घेता येतो, लॉग मध्ये हा पॉवर पुढे घेता येतो। सो हे जर पॉवर पुढे घेतलं मी इथे तर 3/2 इंटू लॉग ऑफ 48.02, तर 3/2 इज इक्वल टू 3/2 लॉग ऑफ 48.02 चा लॉग काढून सांगा बरं मला, लॉग काढता येते का बघू दे तुम्हाला। 48.02 चा लॉग, आधी कॅरेक्टरिस्टिक किती येणार बघा, 48 आहे, डेसिमल पॉइंट 1 ने इकडे शिफ्ट करायचंय। 48.02 चा लॉग सांगा मला किती येतो, 48.02 चा लॉग। असं डायरेक्ट कळत नसेल तर कॅरेक्टरिस्टिक्स बघा काय येतंय, मॅन्टिसा त्याच्यामध्ये मीन डिफरन्स ऍड करा, लॉग सांगा मला काढून। राईट, व्हेरी गुड, 1.6814, व्हेरी गुड। याचा जो लॉग आहे त्याची एन व्हॅल्यू 1.6814, व्हेरी नाईस। आता हे 3/2 इंटू 1.684 हे करू शकतो, 2 ने याला डिवाइड करू शकतो, आधी 3 इंटू 2 ने डिवाइड केल्यावर काय होईल, 0.8407 होईल, याला जर 2 ने डिवाइड केला तर, आणि परत 3 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल बघा, 2.5221 होईल, 2.5221, बरोबर आहे, 2.5221। आता हे झाल्यानंतर 3/2 ने याला मल्टिप्लाय केलं, आता परत याचा अँटीलॉग काढावा लागेल आपल्याला। याचा अँटीलॉग करताना कॅरेक्टरिस्टिक्स 2 आहे म्हणजे इंटू 10^2, आणि 52 चं 2/1 मध्ये अँटीलॉग काढा बरं, 52 चं 2/1 मध्ये अँटीलॉग काढा, आता 52 चं 2/1 मध्ये अँटीलॉग, लॉगरिथमच्या पुढचं लॉग टेबल मध्ये। एवढं लॉग झालंय की फिजिक्सचा डायरेक्ट चॅप्टर सुरू करणार आहे मी 11 मॅथ्स आता, राईट, कारण निकाल भरपूर लांब आहे तुमचा एका महिन्यानंतर, आणि त्या निकालावर काय डिपेंडेंट काय नाही ते काही कळत नाही, त्याच्यामुळे टाइम वेस्ट तोपर्यंत करायचं नाही, आता डायरेक्ट फिजिक्सचे चॅप्टर सुरू करायचे डायरेक्टली। म्हणजे हे पण फिजिक्सचाच पार्ट आहे, पण आपण बेसिक फाउंडेशनच्या काही गोष्टी पाहिल्या आतापर्यंत। अँटीलॉग सांगा मला आता, याचा अँटीलॉग बघून कॅरेक्टरिस्टिक्स तर तू येते सांगितलंय, 52 चं 2/1 मध्ये बघायचंय तुम्हाला, 52 चं 2 मध्ये 3/3 7
3 3 2 8 0 so 3 3 2 8 ला कसं लिहिणार मी 3 3 2 8 ला कसं लिहिणार 3.32 8 आणि इंटू 10 रेस टू 2 आहे तर याला 10 रेस टू 2 ने 2 ने इकडे पॉइंट शिफ्ट होणार 3 3 2 पॉइंट 8 332.8 याचं फायनल आन्सर असणार याचा क्यूब केला म्हणजे हे 3 ने मल्टिप्लाय केला आणि त्याचा स्क्वेअर रूट घेतला तर हे तुमचं फायनल आन्सर येणार आहे. प्रॅक्टिस साठी तुम्ही प्रॉब्लेम अशा प्रकारचे कॅल्क्युलेशन वाले काही सोडवू शकता. याच्यामध्ये स्क्वेअर रूट ऑफ 0.143 फाइंड करायचे ते तुम्ही घरी प्रॅक्टिस साठी 0.1431 याच्यामध्ये 0.1431 त्याच्यानंतर उद्या आपण ट्रिग्नॉमेट्रिक साठी लॉग कसा वापरायचा ते पाहायचंय. मंडे पासून 200 ऑफलाईन लेक्चर सुरू होतील राईट. ऑफलाईन लेक्चरला तुम्ही येऊ शकता आणि मी 11वीचा फिजिक्सचा चॅप्टर सुरू करणार आहे राईट. सो 11th बॅच 11वी फिजिक्स. याचा क्यूब रूट, क्यूब रूट म्हणजे 1/3 असत, स्क्वेअर रूट म्हणजे ऍक्च्युली 1/2 असत. त्याच्यानंतर 100.1 इंटू 0.094 हा गुणाकार युजिंग लॉग सॉल्व्ह करायचा आहे. हे होमवर्क साठी आहे. Thank you.